तर नमस्कार मंडळी, स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये. आपल्या महाराष्ट्राचा तुमचा वैभव आणि समृद्धी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ. आता आम्ही आहोत दिल्ली एअरपोर्टला. मागचा जो तुम्ही व्हिडिओ बघितला तो मुंबई टू दिल्ली आमचा पहिला प्लेनचा प्रवास कसा होता त्याविषयी आम्ही थोडक्यात सांगितलं होतं आणि पूर्ण जर्नी आमची तुमच्यासोबत शेअर केली होती. आता आपण चाललोय दिल्लीवरून शिमल्याला फिरायला. तर चला मग आजचा सफर चालू करूया. पूर्ण ट्रिप साठी ही आपल्यासाठी कार आहे स्विफ्ट डिझायर. आपण यानेच फिरणार आहोत पूर्ण अख्खी ट्रिप आपली. जी काय 3-4 किंवा 5 म्हणजे 1 हप्त्याची ट्रिप आहे ती यानेच फिरणार. कसं वाटतंय? मस्त वाटतंय. थंडी खूप आहे इथे दिल्लीमध्ये. ना किती वाजले? 9:30 10 वाजले. 10 वाजले. 9:30 किती? 10 वाजायला आले तरी पण थंडी आहे भरपूर. एक मगाशी एक प्लेन मध्ये तेव्हा बोलली ते 16 डिग्री सेल्सिअस वगैरे आहे. तर माता दादा कितना टाइम लगेगा हम लोग को शिमला पहुंचने में? सर शाम को 6-7 बजे जाएंगे. 6-7 बजे जाएंगे. अच्छा, आपल्याकडे खूप टाइम आहे गप्पा मारायला. हा व्हिडिओ शॉर्ट अँड सिम्पल ठेवू आपण, एक ऑलमोस्ट 10 मिनिटाचा वगैरे ठेवू आणि मग संपवूया. चला या जर्नी मध्ये तुम्हाला चांगले चांगले व्ह्यूज दाखवतो शिमलाचे किंवा दिल्लीमधून निघता निघता काय लागेल, पंजाब वगैरे लागेल, अमृतसर लागेल, तिकडचे व्ह्यूज दाखवतो, कुठेतरी ढाब्याला जेऊया, सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये बघायला मिळतील. तर आत्ता उतरले नाश्त्यासाठी. आत्ता पोहोचला मी हरियाणाला. याला एवढी झोप आली आहे ना की काय सांगू. आता नाश्ता वगैरे करूया आणि पुढच्या प्रवासाला चालू करूया. झोप झाली काय? झाली. किती झाली? सारखी झोप येते. झोपलोच नाही आम्ही. ऍक्च्युली आम्ही रात्रभर झोपलो नाहीये आणि त्यामुळे किती आवाज आहे. आपण बसून बोलूया. चला मस्त असं मन्नत हॉटेल आहे आणि आता थांबलोय आम्ही फ्रेश व्हायला. आता फ्रेश व्हायला समृद्धी गेल्या तर मी जातो आणि नंतर काहीतरी इकडचं हरियाणाचं स्पेशल काहीतरी मागवूया, चहा पिऊया आणि तुम्हालाही दाखवतो की कसं आहे आणि काय काय व्हरायटी असणार आहेत. आता इथे मेनू बघितला आणि खूप काही गोष्टी आहेत. तर त्याच्यामध्ये एक चहा आहे. चहा काही 38 रुपीजला आहे आणि मला असं वाटतं खूप मोठी मोठ्या ग्लासमध्ये चहा मिळतो यांच्या इकडे. आणि आता इकडला आलू ब्रेड पकोडा, आपल्याकडे काय म्हणतात पॅटीस म्हणतात त्याला वाटतं, ब्रेड पकोडा. ब्रेड पकोडा, आलू ब्रेड पकोडा बघूया कसं आहे. आणि मला इकडचा हरियाणी समोसा खायचा आहे, कसा दिसतो ते बघायचं आहे. आपल्या मुंबईला ऑलमोस्ट एवढ्या एवढ्या साईजचा असेल, इथला कसा असेल काय माहित नाही, तो एक ट्राय करूया. कारण आता आता ट्रिपला आले तर थोडा डाएट थोडा इकडे तिकडे होईल, पण खाऊया. चलो थँक्यू सो मच सरजी, बढिया लगा आपके हॉटेल में आके मन्नत में. आता जर कोणी इकडे येत असेल तर यांच्या हॉटेलला नक्की भेट द्या आणि मन्नत मध्ये ट्राय करा. चलो थँक्यू थँक्यू थँक्यू. चलो आत्ताच मन्नत मध्ये नाश्ता केला, कसा होता नाश्ता? होता चांगला. ऍव्हरेज होता कारण आता आपल्याला एखाद्या मोठ्या मध्ये चांगल्या चांगल्या टेस्टची जेव्हा सवय होते तेव्हा आपण एका वेगळ्या सिटीमध्ये येतो खायला तेव्हा त्याचा काय ना काहीतरी फरक जाणवतोच. पण इकडचा चहा इकडचा टच होता, इकडच्या गायचा दूध वगैरे केजो हे लोक जास्त दूध वापरतात, आपण थोडं कमी वापरून चहापत्ती आणि मसाले टाकतो जास्त त्यामुळे तो तसा लागतो चहा. आणि इकडचा स्टाफ खूप कॉपरेट होता, माझा फोन ऑलमोस्ट डेड होता तर त्यांनी मला जवळजवळ 60-70% चार्ज करून दिला. आता भेटला त्यांच्याकडच्या स्टाफला, सगळं भारी होतं, ऍम्बियन्स पण चांगलं होतं. चला आता पुढे जाऊया आणि आवाज चालू करा. पुढे काय एकदा थांबू खायला? हो थोडं थांबूया. हा थांबूया, चला जाऊया.
आता सोनीपतला पोहोचलोय, आता पुढचा आहे काय पानिपत व युद्धवाला क्या पानिपत पानिपत. अच्छा पानिपत आता कधी कधी जायला मिळणार नाही, पण जेव्हा कधी येऊ आपण हरियाणा फिरायला तेव्हा पानिपतला नक्की भेट देऊ. आणि पानिपत नंतर मग पुढे काही एक दोन सिटी सोडून मग आहे कुरुक्षेत्र, आणि आपण कुरुक्षेत्राला थांबणार आहोत ब्रेकफास्ट किंवा नाश्त्यासाठी किंवा जेऊ काय होईल. आता किती वेळ लागेल, कितना घंटा लागेल इधर से अभी कुरुक्षेत्र के लिए? अभी लग जाएगा सर यहां से 1.5-2 घंटा मान लीजिए. 1.5-2 घंटा मतलब ऑलमोस्ट 7 वाजले तर 1 वाजला, 3:30-3:30 पर्यंत तरी पोहोचू आपण तिकडे, है ना. आतापर्यंत सो फार सो गुड चाललंय, सगळ्या गोष्टी टाइम टू टाइम चालल्यात. असं काही झालं नाही की अरे यार असं काय नाही झालंय, फक्त एवढंच होतं की माझ्या बॅटरी सगळ्या संपल्यात, कॅमेरा डाऊन झालाय पूर्ण, डेड झालं. आता कुठे थांबलो खायला तर इथे चार्ज करेन, हा मोबाईल पण डेड झालेला, तो मी चार्ज केला आणि आता मी असा ब्लॉक करतोय. त्यामुळे बघा असं आहे, थंडीमध्ये बॅटरी उतरते त्यामुळे सगळं ऍडजस्ट करावं लागतंय. चला मग शॉर्ट शॉर्ट क्लिप घेतो आणि डायरेक्ट भेटू आता कुरुक्षेत्राला. लेट्स गो. खलीचा ढाबा आहे, रेस्टॉरंट आहे ना खली खली आपला रेसलर. अब खोला उसने ये? अभी नया नया खोला है क्या रेस्टॉरंट? अच्छा यार आता आपण पोहोचलोय हवेलीवर, तेच मन्नतची हवेली आहे ना, मन्नत हवेली. चला बघूया, ही खूप मोठी आहे, इथे खूप दुकान आहे तिकडे खायला घ्यायला. तिकडे किड सेक्शन पण आहे आणि इकडे मस्त लिहिलंय. चल जाऊया आतमध्ये. कशाला? मातीच्या भांडीत जेवण बनवायला. पण ही मातीचे भांडी जातील का आपल्या सोबत मुंबईला? व्यवस्थित नेलं तर जातील. आता फिरायला आलोय ना, जाताना घेऊन जाऊ. बर हा ना, चला इकडचं काहीतरी फेमस ट्राय करू आणि मग आपण डायरेक्ट जाऊ इकडे काय म्हणतात त्याला आपल्या डेस्टिनेशनला. तोपर्यंत मे बी हा लास्ट हॉल्ट असेल आपला समोर, है ना. ओके हा मन्नत हवेलीचा मागचा भाग आहे आणि मे बी इकडे आता वेडिंगचं काहीतरी चालू असेल. आणि मस्त अशी प्रॉपर्टी आहे, इथे आहे फूड कोर्ट, आता हे आहे वॉशरूम. पटकन फ्रेश होऊया आणि मग काहीतरी खाऊया मस्त असं. मस्त अशी हवेली आहे पण आता आपल्याकडे एवढा टाईम नाही की आपण सगळं एक्सप्लोअर करू शकू, पण जेव्हा कधी येऊ नक्की सगळं एक्सप्लोअर करू. इकडे मस्त असा मेन्यू कार्ड आहे, बघून घ्या पॉज करून. मस्त असा ॲम्बियन्स आलाय, आपण इकडे कुठेतरी बसू मस्त आणि मग खाऊया. ही जागा खाली होती, इकडेच खाऊ. स्वीट लस्सी. तर आत्ता आम्ही आहोत मन्नत हवेलीमध्ये. खूप मोठी हवेली आहे आणि खूप एक्सपेन्सिव्ह पण हवेली आहे आणि म्हणजे प्रत्येक ह्याचा चार्ज खूप जास्त आहेत ऍक्च्युली, आणि टॅक्स पण लावला जातोय. तर आम्हाला एक लस्सी किती लावती ती? 135 ची लस्सी आहे. टोटल कॉस्ट? टोटल जीएसटी लावून 142 ला आम्हाला एक लस्सी मिळाली आहे. मे बी ती वर्थ इट असेल, आता आम्ही पिऊन बघतो आणि मग ती वर्थ आहे की नाही ते तुम्हाला मी नक्की सांगतो. आणि असेल तर नक्कीच मन्नत हवेलीला व्हिजिट करा. चला खाऊन घेऊ. काय काय घेतलं? समोर चिप्स घेतले आणि स्नेकर्स घेतले. चला आता थोडा स्नॅक्स घेतलंय, म्हणजे आता पुढे जातपर्यंत काहीतरी चघळायला गाडीमध्ये, त्यासाठी चिप्स आणि हे घेतलंय, स्नेकर्स घेतलंय. स्नेकर्स थोडी भूक कमी लागेल.
तर जाऊया. तसे आज जास्त काही आचर तचर खाल्लंय मध्ये आम्ही, पण ठीक आहे जाऊया आता लवकरच. आता बघूया किती तास लागतात पोहोचायला, बाकीच्या गोष्टी आपण गाडीमध्ये बसून बोलू. चला पंजाबी रसोई ना, कौन सा है एरिया? हाँ अभी धर्मपुर आने वाला है. धर्मपुर कसौली. तर आता आपण आहोत कसौलीला. धर्मपूरच्या आसपास कसौली आहे आणि ते पंजाबी रसोई म्हणून एक रेस्टॉरंट आहे. तर तिथे आपण आता नाश्ता करायला जाऊया, वॉशरूम वगैरे युज करूया. खूप थंडी वाढलेली दिसते आहे ना, खूप थंडी लागायला चालू झालंय. आणि आम्ही दोघांनी ऍक्च्युली ते टोपी आणायला विसरलो, ती पॅक करायलाच विसरलो. आता नवीन घ्यावी लागेल, तर उद्या आपण ते घेऊ. आता चला काहीतरी गरम गरम नाश्ता करूया, का म्हणतो? आणि थंडी लागते आता. आज चल, आताच आम्ही ऑर्डर दिलंय आणि ऑर्डर मध्ये दिलंय की एक आलू पराठा आणि दोन चाय. तर मग आता मस्त इथं बसून एन्जॉय करूया आणि खाऊया. इथे बसूया. ओके, बस. ॲम्बियन्स मस्त आहे ना हॉटेलचा. हो, मी येऊ फ्रेश होऊन. मी पहिल्यांदा चहासाठी हो बोलले. चहासाठी हो बोललेस? कॉफी पिणारी पोरगी. कॉफी पण मी जास्त पिणार, मला आज पाहिजे चहा. चहा बघितला, चायची काय जादू असते. थंडी तेवढी वाजते की राहत नाही यार. तू दुसरा घाल आता, थांब. तर गरम गरम आलू पराठा आलाय आणि चहा. चहा तर वास चांगला दिसतोच चहाचा. आता टेस्ट केल्यावर माहित पडेल. आलू पराठा सोबत काय काय दुसरं? लोणचं आहे. लोणचं खाणार का? थोडस घे. बस बस, थोडं बस. दही वगैरे नाही त्याच्यासोबत? नाही आपल्याला सेपरेट घ्यावं लागेल. हा चालेल सर, ह्याच्यासोबत ट्राय करू आणि जाऊया. हा लेट होईल नाही तर पुढे जायला. बस सर, थंडी आहे, गरज आहे बाबा. चला आम्ही आता पराठा खातो आणि सांगतो कसं झालंय आणि मग जाऊन आपल्या कार मध्ये बसूया. चला, खाल्लं पराठा? हो. ओके, तर आत्ताच नाव काय होतं? पंजाबी रसोई ना. पंजाबी रसोई मध्ये आम्ही पराठा ट्राय केला आणि पराठा काहीतरी 55 रुपयाचा होता आणि एक चहा 25 रुपयाची होती. पराठा सांगाल तर पराठा खूप मोठा होता आणि म्हणजे त्याचा पंजाबी टेस्ट होते आपले. म्हणजे मी मुंबईला का कम्पेअर करतो मला तेच कळत नाही, कारण इकडची टेस्ट वेगळी असते, प्रत्येक जागेची टेस्ट वेगळी असते, त्यानुसारच आम्हाला ते मिळालंय. पण जे होतं ते चांगलं गरम गरम होतं, मसाले थोडे इकडचे वेगळे आहेत त्यामुळे आम्हाला तसं वाटत असेल. आणि ॲज युजल चहा तर काही वेगळाच लागतो इकडचा. वेगळा म्हणजे इन द सेन्स आपण जसं पितो मुंबई साईडला किंवा महाराष्ट्रामध्ये, त्याच्यानुसार नाहीये. साखर खूप कमी प्रमाणात आहे इकडे आणि म्हणजे आपण खूप जास्त टाकतो इकडे, थोडं कमी साखर आहे. तर मग आपला थोडा स्ट्रॉंग असतो चहा, टपरीवरचा चहा स्ट्रॉंग असतो. इथे थोडा लाईट आहे
दोन्ही असं म्हणजे एकदम झनझन असं काय नाही, नॉर्मल टेस्टला होतं. मे बी इकडची ती पद्धत असेल. आता 7 दिवस आपल्याला हेच हेच खायचं आहे, यांची संस्कृती पुढे म्हणजे खाद्य संस्कृती बघायची आहे, तर त्यानुसार आपण खायचा प्रयत्न करू. सकाळी ब्रेकफास्ट आणि रात्रीचा डिनर फिक्स ठेवला आहे आम्ही, आणि दुपारीच फक्त आपण खाण्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी म्हणजे चाट वगैरे खायचं आम्ही ठरवलंय. तर बघूया कसं होत आहे. आता इथे जाता रेडी आहे गाडीसाठी, तर चला जाऊया सरला तर डायरेक्ट हॉटेलला जाऊन भेटू. चलो फायनली मी आता हॉटेलला पोहोचलोय आणि आता खूप लेट झालाय. उद्या सकाळी मी रूमची टूर देईन समृद्धी गेली फ्रेश व्हायला. तर चला मग मंडळी आजचा व्हिडिओ इथेच संपवूया, पुन्हा भेटू आपण अशाच कोणत्या तरी काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. उद्या अख्ख्या हॉटेलची आणि रूमची टूर नक्की देतो.